Hello friends, last session we have finished one problem which was based on a cube. Okay, so cube was being cut by a plane which was inclined at 30 degree to HP. Okay, and you are being asked to obtain the true shape of that section. Okay, the same statement of problem is over here, and my dear friend, this was the solution which we have discussed in the last session. Ata mitra ho, he je solution apan kadla ते या प्रॉब्लेम नुसार अत्यंत बरोबर होतो. आताच्या प्रॉब्लेम मध्ये हा जो मी सॉल्व केलेला आहे तो प्रॉब्लेम जो आहे त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो की आपल्याला कटिंग प्लेनची पोझिशन दिली होती, म्हणजे 30 डिग्रीला कटिंग प्लेन एचपी ला एंगल करते आणि ती ऍक्सिस वरती बेस पासून 25 मिलीमीटर अंतरावरती तिला कट करते असं सांगितलं होतं आपल्याला. आणि आपल्याला विचारलं होतं काय, तर आपल्याला त्याचा ट्रू शेप ऑफ सेक्शन काढा म्हणून सांगितलं. बरोबर आहे. आता मी जो प्रॉब्लेम घेणार आहे त्या प्रॉब्लेमला मी याच्या मध्येच बदल करणार आहे, म्हणजे या प्रॉब्लेमच्या स्टेटमेंट मध्ये आपल्याला दिलेलं होतं 30 डिग्री अँगल टू एचपी दिला होता आणि 25 एमएम फ्रॉम बेस अशी ऍक्सिस वरती तिला 25 एमएम अंतरावरती कट करते, या दोन गोष्टी दिल्या आणि ट्रू शेप काढायचा होता. आताचा माझा प्रॉब्लेम असणार आहे की मी तुम्हाला ट्रू शेप काय तयार होतो हे मी सांगणार. जसं की मित्र पाच बाजू असणारा पेंटॅगॉन तुम्हाला ट्रू शेप मध्ये मिळालेला आहे, तसं आता मी तुम्हाला ट्रू शेप बद्दल माहिती देणार आहे, पण मी तुम्हाला ती कटिंग प्लेन कुठं आणि कशी कट करते याबाबत काहीही सांगणार नाहीये. म्हणजे मित्र हो, हे जे वाक्य आहे 30 डिग्री टू एचपी मीटिंग या 25 एमएम अबोव एचपी, हे मित्र हो मी तुम्हाला आता देणार नाहीये, पण ट्रू शेप ऑफ सेक्शन मी तुम्हाला देणार. लक्षात आलं का बघा, बाकी सॉलिड तोच आहे, क्यूब आहे, त्याची बाजू 35 एमएम आहे, तो रेस्ट त्याचा एक फेस त्याचा एचपी वरती होतो, दोन व्हर्टिकल फेस त्याचे इन्क्लाइन टू व्हीपी आहे. म्हणजे मित्रांनो हा जो टॉप व्ह्यू आहे आणि हा जो पहिला कॅटेगरी पूर्ण फ्रंट व्ह्यू आहे तो इथं मी काढलेलाच आहे. याचा अर्थ आहे मित्रांनो, पहिलं वाक्य माझं क्यूब ऑफ साइड 35 एमएम रेस्ट ऑन एचपी ऑन वन ऑफ इट्स फेसेस विथ व्हर्टिकल फेस आहे. मी वेळ वाचवण्यासाठी ऑलरेडी काढलेला आहे, कारण ही स्टेप मी तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये पण एक्सप्लेन केलेलीच आहे. बरोबर, तुम्हाला हे पूर्ण असं रेडीमेड काढून देणार नाही, तुम्ही काढायचं आहे. त्यासाठी हे पहिलं वाक्य वाचून समजून घ्यायचं आहे. प्रोजेक्शन ऑफ सॉलिड मध्ये आपण समजून घेतलंय ते, इथं परत त्याची रिपीटेबिलिटीच आहे. आता या वाक्याला मी कुठून बदलणार आहे बघा, इट इज कट बाय अ प्लेन परपेंडिक्युलर टू व्हीपी. बरोबर, अँड इन्क्लाइन, आता इथं बदलणार मी काय करणार बघा, इन्क्लाइन ऍट 30 डिग्री हे देणार नाही, मी काय म्हणणार इन्क्लाइन टू एचपी, इन्क्लाइन टू एचपी. बरोबर आहे, हे पण देणार नाही, मीटिंग द ऍक्सिस आहे 25 हे पण देणार नाही. मी आता इथं म्हणणार इन्क्लाइन टू एचपी. बरोबर, सच दॅट द TS of section, the true shape of section, हा मी देणार आहे तुम्हाला. True shape of section is regular hexagon. Is regular hexagon. मग काय ना, broad front view, sectional top view and true shape of section. आता मित्रांनो कळालं का त्या problem मध्ये काय काय झालं, इन्क्लाइन 30 डिग्री टू एचपी गायब झालं आणि कटिंग 25 एमएम ऑन द ऍक्सिस फ्रॉम बेस हे कट करायची जागा जे स्टेटमेंट सांगणार होतं ते तिथं गेलं. त्याच्याऐवजी त्याची जागा ह्या दोन गोष्टी केल्या आणि त्याच्याऐवजी काय केलं, इन्क्लाइन टू एचपी एवढं कळालं आपल्याला आणि ट्रू शेप ऑफ सेक्शन सच दॅट अशा पद्धतीने कट करा म्हणतो तो, की मिळालेला ट्रू शेप ऑफ सेक्शन मध्ये काय मिळणार आहे, रेग्युलर हेक्सागॉन. म्हणजे मित्र इथं जसा पेंटागॉन मिळालं ना तसा मला इथं रेग्युलर हेक्सागॉन मिळणार आहे असं त्यांना सांगितलं.
तुम्ही विचार करा म्हणतो तो की कटिंग पेन कुठं कट करायला पाहिजे आणि कशी कट करावी. समजलं प्रॉब्लेम मधला बदल ध्यानात आला का? म्हणून मी हा प्रॉब्लेम विसरलेला नाहीये. या प्रॉब्लेमलाच मी त्या प्रॉब्लेम मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे विद्यार्थ्याला फरक लक्षात आला पाहिजे की मगाशी काय विचारलं होतं, काय काढलं आपण, आता काय विचारलेलं आहे आणि आता आपल्याला काय काढायचं. तर मित्र हो, आता क्रुशेप दिला, आता आपल्याला कटिंग प्लेनचा अँगल काढायचा आहे आणि कटिंग प्लेन आपल्याला कुठं काढायचे आहे तर ते आपल्याला ठरवावं. ओके, ठीक आहे. तर बघूया आपण अशा पद्धतीने त्याचा फ्रंटल टॉपिक तयार झाला. जेव्हा तुम्हाला ट्रू शेप ऑफ सेक्शन जर हेक्सागन द्यायचं असेल मित्र, तर तुमच्या समोर हा सॉलिड पाहिजे, हा असा रेस्ट होतो. आता याला जर ट्रू शेप ऑफ सेक्शन हेक्सागन करायचं असेल तर याला चार बाजू आहेत आणि हेक्सागन ला मित्र किती बाजू असतात? सहा बाजू असतात. किती असतात? सहा बाजू. चार बाजूच्या सहा बाजू जर करायचे असतील तर कुठल्या तरी दोन बाजू आणखी दोन बाजूंमध्ये विभागल्या गेल्या पाहिजेत. हे लॉजिक आपल्या डोक्यात यायला पाहिजे. हे लॉजिक आपल्या डोक्यात यायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला मित्र हो काय करायला पाहिजे, तर अशा पद्धतीने कटिंग प्लेन विचारात घेतली पाहिजे की ह्या चार बाजूच्या काय होते, सहा बाजू. त्यासाठी लॉजिक काय आहे बघा मित्र, टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला टॉप फेस त्याचा स्क्वेअर मध्ये दिसतो. इथं जर तुम्ही मोजला ही 35 आहे, ही 35 आहे, ही 35 आहे, ही 35 आहे. या बाजू तुम्ही जर फ्रंट व्ह्यू मोजायला गेलात, समजा ए बी फ्रंट व्ह्यू मधली बाजू मोजला तर ती 35 असणार नाही मित्र, 35 पेक्षा कमी असणार. बी सी मोजली तुम्ही वरच्या टॉप फेस बद्दल बोलतोय, तर फ्रंट व्ह्यू मध्ये त्या बाजू ट्रू लेंथ मध्ये नाहीये आणि म्हणून तर पहिल्यांदा आपण हा टॉप व्ह्यू काढला मित्र आणि टॉप व्ह्यू वरन मग आपण हा फ्रंट व्ह्यू काढला. दिस इज माय फर्स्ट व्ह्यू अँड दिस इज माय सेकंड व्ह्यू. का काढला फ्रंट व्ह्यू पहिल्यांदा, टॉप व्ह्यू पहिल्यांदा? तर टॉप व्ह्यू मध्ये टॉप फेस जो असतो त्याच्या बाजू ट्रू शेप मध्ये दिसतात, ट्रू लेंथ मध्ये दिसतात. म्हणून हे 35 बाय 35. मग आता मला माझी कटिंग प्लेन जर काढायची असेल आणि चार बाजू जर सहा बाजू मध्ये विभागायची असतील तर आय नेव्हर थिंक ऑफ दिस, कारण फ्रंट व्ह्यू मध्ये त्या बाजू मला ट्रू लेंथ दिसत नाही, मला त्याचा विचारच करता कामा नये. तर मला विचार करायला पाहिजे टॉप व्ह्यू मध्ये. पण टॉप व्ह्यू मध्ये जर त्यांना चार बाजूचं सहा बाजू मध्ये रूपांतर जर करायचं असेल मित्र, तर काय करायला पाहिजे बघा. कटिंग प्लेन तर इन्क्लाइन आहे, म्हणजे वरचा जो स्क्वेअर आहे त्याला कट करणार, त्याला कट करून खाली येणार, खाली येताना खालचा जो बॉटम स्क्वेअर आहे त्याला पण कट करणार. म्हणजे कटिंग पॉइंट वरती पण मिळणार आणि कटिंग पॉइंट खाली पण मिळणार, कारण पूर्ण छेद घ्यायला पाहिजे, तरच ते सहा बाजू होतील. आणि म्हणून काय करायचं बघा, या एबीचा मध्य काढायचा मित्र हो, 35 चा मध्य. समजलं का? बरोबर आहे. आणि इकडं जर म्हणणार, इकडं आता आपण या सीडीचा पण मध्य काढायचा किंवा सीबीचा मध्य काढायचा. मध्य याचा अर्थ आहे 35 च्या निम्नांतर 17.5 आणि 17.5 चा तो पॉइंट घ्यायचा. बरोबर आहे. आता काय करायचं बघा मित्र, मी कटिंग प्लेन अशी इन्क्लाइंड एक्सपी काढणार आहे कारण मला क्रुशेप इथं काढायचं. बरोबर. आता मी इथं या कटिंग पॉइंटला वर नेणार, या कटिंग पॉइंटला मी वर नेणार. तर आता मी हा जो कटिंग पॉइंट आहे हा इमेजिन करतोय बॉटमच्या चौकोनात. बॉटमचा चौकोन आहे 1, 2, 3, 4, त्यामध्ये हा कटिंग पॉइंट मी कट करतोय मित्र, लक्षात आलं का? हा जो कटिंग पॉइंट आहे हा मी इथं नेला, तर तुमच्या लक्षात येईल इथं जर कटिंग पॉइंट जर आपण नेला वरच्या ह्याच्यावर, सॉरी बॉटम ने ए बी सी डी मध्ये, तर मला इथं कटिंग पॉइंट 1 मिळत नाही, 2 मिळतात, कारण हा पॉइंट पी डॅश आहे, हा पॉइंट क्यू डॅश आहे. पी डॅश म्हणाल तर बी सी वर आहे. बरोबर. आणि क्यू डॅश म्हणाल तर बी सी वर आहे, तो इथं डी सी आहे. इथं एक कटिंग पॉइंट मिळाला, लक्षात आलं का बघा? हा बिंदू याचा मध्य काढला बी सी चा आणि वर पडवला. आणि हा जो मध्य काढलाय मी हा 1, 2 वर आहे, लक्षात घ्या 1, 2 वर आहे, लक्षात आलं? आणि म्हणून याला मी वर ट्रान्सफर केला तर तो इथं आला, तर तो इथं आला, एक बेसला आला आणि एक टॉप फेसला. आता हा जो गेलेला आहे, हा जो गेलेला आहे, बरोबर आहे, हा इथं कटिंग पॉइंट मला मिळालेला आहे. इथं पण दोन कटिंग पॉइंट असणार, इथं पण काय असणार आहे, दोन कटिंग पॉइंट. त्याला नाव देतो मी आर डॅश आणि एस डॅश, कारण 1 आणि 2 ही बेसची बाजू आहे, ती पण कट होते, आणि 4 आणि 1 ही पण बाजू आहे मित्र, इथं कट होते. अशा पद्धतीनं आपल्याला इथं आणि इथं मिळाला. या दोन पॉइंट मधून जाणारी कटिंग प्लेन आपण काढायची मित्र. या दोन पॉइंटला आपण स्ट्रेट लाईन काय करायचं, जोडायचं आहे.
नंतर
R I S album, so this is R, the R album, R, R, U, R, 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 P U R S T U V as a point. That's why I have to do the carbon. P to Q. Q to R, a point. R to S. S to T. And you put P to U. How about a hint of the like a lot? You have to ask the second side. Brother, and in your chamber, this section is 45 degrees. So this is nothing but the true shape of section. This is nothing but the true shape of section.
बघा हेक्सागोन आलं की ट्रू शेप ऑफ सेक्शन काय हेक्सागोन त्यामुळे मित्रांनो हा प्रॉब्लेम या स्वरूपाचा आहे की याच्यामध्ये कटिंग प्लेन किती डिग्रीला अँगल करते आणि कुठं कट करते हे दिलेलं नाहीये त्याच्या ऐवजी आपल्याला ट्रू शेप ऑफ सेक्शन हेक्सागोन आहे असं कळालेलं आहे आणि म्हणून आपण काढत असताना हा जो पहिला टॉप व्ह्यू होता त्याच्यामध्ये एबी बाजूचा मध्य घेतला आपण बरोबर आहे किंवा एक आणि त्याची बाजू चार होती आता नंबर चार होता एक आणि चारचा मध्य घेतला आणि वरची बाजू जी होती त्या वरच्या बाजूचा आपण सी आणि डी होता इथं हा कोणता पॉइंट आहे मित्रांनो डी सी आणि डी चा मध्य तर सी आणि डी च्या मध्याला आपण वर चढवला तर सी आणि डी चा मध्य म्हणजेच तो बी आणि सी चा मध्य येतो इथं दोन पॉइंट मिळाले हा जो बॉटम केस होता एक आणि दोन होता आणि एक आणि चार याचं मध्य मिळालं डी आणि सी आणि उभ्या त्या एबी सर पर्टिक्युलर रेजिस्टर फोर पॉइंट असे सहा कटिंग पॉइंट आपल्याला मिळाले हे लॉजिक फॉलो करायला पाहिजे एक्झाम टू शेप असेल तर हे मध्य काढता आले पाहिजे मध्य काढून आपण ही कटिंग प्लेन दाखवली आणि मग त्याचा अँगल मोजायचा आणि मग त्याचा काय करायचा ट्रू शेप ऑफ सेक्शन काढायचा मित्र याचा अँगल दिलेला नाहीये मी मोजून काढणार असल्यामुळे मला त्याचा करेक्ट अँगल वर्कआउट करता येत नाही पण तुम्ही काढल्यानंतर तुम्ही तिथं त्याचा थेटा इज इक्वल टू दिस मच एवढं मात्र तुम्ही इथं मेन्शन करायला विसरू नका ठीक आहे ओके दॅट इज द सोल्यूशन थँक्यू